कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक तयार करा, अशा सूचना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगानं रुग्णांवर उपचार करत असताना त्यांचं लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. काही खाजगी रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही खाजगी रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर वाढीव दर आकारणी करत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबी गंभीर असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. रुग्णांवर उपचारांती देण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकांची तपासणी करण्यासाठी 5 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.